गणपती बाप्पा मोरया. सगळीकडे महाराष्ट्रात गणपतीचा गजर आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं आपण म्हणतो, आणि लवकर या म्हणत असताना आपण गणपतीचं विसर्जन करतो. मला काही तुम्हाला दाखवायचं आहे, गणपतीचं विसर्जन होत असताना काय होतंय ते नक्की तुम्हाला दाखवायचं, जरूर बघा. मला असं म्हणायचंय की जीवोभावी ज्या गणपतीवरती मी प्रेम केलं, अपार श्रद्धा असलेल्या गणपतीवरती प्रेम केलं, जो येताना सुद्धा मी मला हवा हवासा होता आणि जाताना तो मला नकोसा झालाय का? मला सांगा. मी बघतोय एक छोटीशी फिल्म तुम्हाला आता दाखवतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की किलोमीटर टुगेदर समुद्र किनारी हजारो लाखो गणपती असेच पडले. ज्या गणपतीची 10 दिवस किंवा 7 दिवस जे काही असतील तेवढे मी पूजा करत असतो, आणि ते पूजा करत असताना माझ्या आईसारखं माझ्या भावासारखं मी त्यावरती प्रेम करतो, किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम करतो. पण हे सगळं करत असताना एवढा प्रेम माझं येतं, आणि अचानक मी जेव्हा त्याला टाकतो जमिनीमध्ये, मी बघा अजून एक तुम्हाला अजून एक फिल्म दाखवतोय की ज्याच्यामध्ये गणपती असे ट्रकमधनं विहिरीत टाकले जात आहेत, दणादण फेकले जात आहेत. तुमच्या मनाला पण काहीतरी होत आहे ना जे माझ्याही मनाला होत आहे. आपण हे बदललं पाहिजे असं वाटत नाही का? चला आपण बदलूया. ह्या गोष्टी फार महत्वाच्या निसर्गाचा ऱ्हास टाळूया, नदी विहिरीचे प्रदूषण जे आहे ते कमी करूया, मूर्तीची विटंबना कमी करूया. हा अट्टास का? चला एक काम करूया, आपण फोटो मूर्ती फोटो फ्रेम रूपी मूर्तीचा आपण पुढच्या वर्षी ध्यास घेऊया. फोटो फ्रेम रूपी मूर्ती आपण आपल्या देव्हाऱ्यात ठेवूया. ती जर मूर्ती देव्हाऱ्यात ठेवली ती ती कायमस्वरूपी तुमच्या हृदयात राहील, आयुष्यभर तुमच्याकडे फोटो फ्रेम रूपी मूर्ती तुमच्या त्या देव्हाऱ्यात राहील. मित्रांनो, तुम्ही आता जे बघितलंय हे विदारक दृश्य आपण बदललं पाहिजे. मी बदललो पाहिजे, सगळा समाज बदलला पाहिजे, त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. माझ्या घरी मी मूर्तीपूजन जे आहे ते बंद केलंय, तुम्हीही बदला. मी बदललो, तुम्ही बदलणं कर्तव्य. चला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, येताना फोटो फ्रेम रुपीज फ्रेममध्ये त्याला घेऊन येऊया, आणि सुपारी जी आहे देवाची ती आपण पाण्यामध्ये वाहूया. चला तर एक निर्धार करूया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.